यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांच्या प्रवेशाबाबत सविस्तर माहिती व्हावी यासाठी आज बुधवारी रयत शिक्षण संस्थेच्या निवाड्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात विद्यापीठाच्या नाशिकच्या विभागीय केंद्राच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या परिषदेत नाशिकच्या केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक विभागीय केंद्रांतर्गत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5 जिल्ह्यांचा समावेश असून विविध शिक्षण क्रमांचे एकूण 317 अभ्यास केंद्रे आहेत. तसेच फक्त नगर जिल्ह्यात एकूण 62 अभ्यास केंद्रे आहेत. तसेच यंदा विद्यापीठानं MA मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, लोकप्रशासन तसेच MSc पदव्युत्तर शिक्षणही सुरू केले असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक ई वायुनंदन, कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे, संचालक डॉक्टर प्रकाश देशमुख, विद्यार्थी सेवा विभाग आणि विभागीय केंद्र नाशिकचे संचालक प्राध्यापक डॉक्टर धनंजय माने तसेच कक्ष अधिकारी विलास दशपुते यांनी दिली आहे. डॉ चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 21-22 करता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यापीठानं यावर्षी ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि यावर्षी जे नवीन अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत त्यामध्ये MA मराठी, हिंदी, इंग्रजी, MA उर्दू, MA इकॉनॉमिक्स, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर MSc फिजिक्स, केमिस्ट्री, MSc मॅथमॅटिक्स, MSc इन्व्हायरमेंट सायन्स, MSc झूलॉजी, MSc बॉटनी असे 6 अभ्यासक्रम नव्याने सुरू झालेले आहेत. MA करता 6 अभ्यासक्रम आणि MSc करता 6 अभ्यासक्रम, त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर संगणक विद्याशाखेमध्ये उपलब्ध आहे, त्याचबरोबर कॉमर्स अँड मॅनेजमेंट शाखेमध्ये उपलब्ध आहे, त्याचबरोबर स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस आणि स्कूल ऑफ कंटिन्यू एज्युकेशन याही शाखेमध्ये काही प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या सर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं विद्यापीठानं सोय करून दिलेली आहे. या प्रवेशाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे, परंतु 15 सप्टेंबरला काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं आणखी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ही मुदतवाढ सप्टेंबर अखेरपर्यंत देण्याचं निश्चित केलेलं आहे. तसे अधिकृत सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिक्षण क्रमासाठी प्रवेश घ्यावा असं विद्यापीठाच्या वतीनं कुलगुरू ई वायनंदन आणि कुलसचिव दिनेश भोंडे आणि नाशिक विभागाच्या वतीनं आम्ही सर्वांनी आज अभ्यासक्रमाची बैठक बोलावलेली होती. या बैठकीमध्ये 62 महाविद्यालयाचे केंद्र संयोजक आणि केंद्र सहाय्यक उपस्थित होते आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि महाविद्यालय देखील निश्चितपणे यामध्ये हिरिरीनं भाग घेऊन ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करते असा मला विश्वास वाटतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. अरे हे काय, संग्राम शर्ट पण, मोदी जॅकेट पण, नेहरू शर्ट आणि जॅकेट सोबत कॉटन व्हाईट शर्ट. दिवाळीची सगळी खरेदी आताच करून टाकलीस की काय? अगं तू पण चल आपल्या नगरच्या जुन्या कोर्टा समोरच्या खादी भांडार मध्ये. फक्त 250 रुपयात कुर्ती मिळते तिथे आणि खादीचा हाफ शर्ट अवघ्या 200 रुपयात. काय घेतेस? हो का, चल मला पण घ्यायची अनारकली कुर्ती. आहे ना तिथे आणि खूपच कमी किमतीत. कलरची तर इतकी सारी व्हरायटी आहे आणि फिटिंगच्या बाबतीत कुठे नाव ठेवायला जागाच नाही. येत आहे ना तुम्ही पण हँडमेड खादीचे कपडे घ्यायला. खादीचे टॉवेल, पायपुसणी, जूट आणि खादीच्या पॅन्ट देखील उपलब्ध. एकदा अवश्य भेट द्या खादी भांडार, सुयोग मंगल कार्यालय, जुन्या कोर्टासमोर, कोर्ट गल्ली, अहमदनगर.